गाजराच्या हलव्याची ही पारंपरिक पद्धत एकदा तरी करून बघितल्याच्या नंतर तुम्हाला कुठलीही शॉर्टकट हलव्याची रेसिपी आवडणार नाही नमस्कार रुक्मिण रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे आज आपण पारंपरिक पद्धतीने गाजरचा हलवा कसा बनवायचा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत तर मार्केटमध्ये गाजर यायला लागलेले आहेत तर आपण आता गाजरचा हलवा बनवणार आहोत त्यासाठी आपण या गाजरचे साल काढून घेऊया गाजरवरती जर थोडीफार जर माती असेल किंवा हे छोटाले धागे असतात ते पूर्णपणे साल काढण्याचे नंतर निघले जातात आणि हलव्याचा कलर हा एकदम लाल होतो त्यामुळे आपल्याला याचे साल काढून घ्यायचे आहेत गाजर किसून घेतल्याच्या नंतर हे गाजर आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत तर आपण आता किसणीच्या साह्याने आपण गाजर किसून घेऊया आणि गाजर किसीत असताना सावध गाजर किसून घ्यायचा आहे कारण की है, आपला ओला हात असतो आणि किसणी लागण्याची शक्यता असते त्यामुळे सावध अशा पद्धतीने गाजर किसून घ्यायचे आहेत येथे आपण एक किलो गाजर किसून घेतलेला आहे एकदम लाल असं गाजर आहे तर आपण आता या गाजराचा हलवा बनूया एक किलो गाजराचा येथे आपल्याला हलवा बनवायचा आहे त्यासाठी आपण एक लिटर येथे दूध घेतलेला आहे सर्वात आधी मी हे दूध गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर परत आपण हे दूध गरम करणार आहोत या दुधाला आता चांगली उकळी येऊन द्यायची आहे पाच मिनटाच्या नंतर आपल्या या दुधाला उकळी आलेली आहे तर आपण हे गाजर किसून घेतलेलं आहे ते या दुधामध्ये घालूया गाजर दुधामध्ये आपण आता मिक्स करूया गॅस हा मिडियमच ठेवायचा आहे जोपर्यंत दूध आटत नाही तोपर्यंत मीडियमच मिडियमच राहून द्यायचं आहे आणि दोन दोन मिनिटाला सारखं चम्मचने हलवत राहायचं आहे आणि दहा मिनिटाच्या नंतर तुम्ही बघू शकता गाजराला एकदम पाणी सुटलेलं आहे आणि दूधही आटलेलं नाही त्यासाठी मध्ये मध्ये दोन दोन मिनिटाला चम्मचने सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे कढईच्या बुडाशी हे चिकटलं नाही पाहिजे आणि पंधरा मिनिटाच्या नंतर तुम्ही बघू शकता अजूनही आप आपलं हे दूध आटलेलं नाही आणि मध्ये मध्ये सारखं चम्मचने हलवत राहायचं आहे आणि वीस मिनिटाच्या नंतर तुम्ही बघू शकता पूर्णपणे दूध हे आटलेलं आहे आणि रवाळा असा आपला हलवा दिसायला लागलेला आहे एक किलो गाजरासाठी आपण येथे दोनशे ग्रॅम साखर घातलेली आहे वाटीचे प्रमाण म्हटलं तर एक वाटी येथे साखर घातलेली आहे त्यानंतर आपण किसमिस घालूया आणि आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घालूया साखर विरघळण्यासाठी आपण आता गाजर मिक्स करूया जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत गॅस हा है, है। है, तो स्लो फ्लेमवरच ठेवायचा आहे म्हणजे कढईच्या बुडाशी हा गाजरचा हलवा चिकटला गेला नाही पाहिजे आणि दोन मिनटाच्या नंतर आपली साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि गाजरचा हलवा असा पातळासा दिसायला लागलेला आहे साखरेचं पाणी जोपर्यंत आटत नाही तोपर्यंत सारखं चम्मचने हलवत राहायचं आहे आणि गॅस हा स्लो फ्लेमवरच राहून द्यायचा आहे पाच मिनटाच्या नंतर साखरेचं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि एकदम हलवा रवाळ असा दिसायला लागलेला आहे आणि आपला हलवा हा तयार झालेला आहे आणि फ्लेवर साठी आपण आता इलायची घालूया आणि त्यानंतर आपण थोडसं जायफळ घालूया इलायची आणि जायफळ मुळे हलव्याला एकदम फ्लेवर चांगला येतो गाजरचा हलवा तयार झाल्याच्या नंतर या हलव्यामध्ये आपण तीन चम्मच साजूक तूप घालूया साजूक तूप घातल्याच्या नंतर आपला हलवा हा चिकट बनत नाही आणि खाण्यासाठी खूपच टेस्टी असा लागतो साजूक तूप हे गाजरामध्ये पूर्णपणे मिक्स झालं पाहिजे त्यासाठी गॅस हा दोन मिनटासाठी चालू राहून द्यायचा आहे आणि सारखं चम्मचने हलवत राहायचं आहे म्हणजे साजूक तुपाचा फ्लेवर पूर्णपणे हे गाजरामध्ये मिक्स झाला पाहिजे गाजरचा हलवा बनवण्यासाठी आपल्याला येथे तीस मिनटं लागलेले आहेत ला तुम्ही बघू शकता एकदम दाणेदार असा आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे आणि कलरही तुम्ही बघू शकता एकदम लाल असा कलरही आलेला आहे गाजरच्या हलव्याला पारंपरिक पद्धतीने आपण येथे गाजरचा हलवा बनवलेला आहे अशाच पद्धतीने तुम्ही बनवून पहा हा हलवा चिकट लागत नाही आणि चवीलाही खूप छान लागतो हलवाई पद्धतीने आपण येथे गाजरचा हलवा बनवलेला आहे पहिली टिप्स गाजरचा हलवा बनवत असताना त्या गाजराचे पूर्णपणे साल काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर किसणीने बारीक किसून घ्यायचा आहे आणि दुसरी टिप्स जेव्हा तुम्हाला हलवा बनवायचा आहे तेव्हा तुम्ही जाड बुडाची कढई घेतली पाहिजे म्हणजे कढईच्या बुडाशी हा हलवा चिकटला गेला पाहिजे नाही तिसरी टिप जेव्हा तुमचा हलवा पूर्णपणे तयार होईल त्यावेळेस त्यामध्ये साजूक तूप घालायचा आहे म्हणजे साजूक तुपाचा फ्लेवर हा गाजराच्या हलव्यामध्ये उतरला गेला पाहिजे पारंपरिक पद्धतीने येथे आपण गाजरचा हलवा बनवलेला आहे आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन कर, घंटीला क्लिक करा जेणेकरून माझे नवनव्या रेसिपी अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल धन्यवाद